आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाप्पा, प्रकाशाचा गोळा चालून राहिला. आकृती दिसते माणसाची. कोण आहे बे? ओ ए निवृत्ती, इकडे. अरे झटपट ये ना बा, तुला ऊन लागते काय? बोला जी. एक काम कर, अकोल्याले जा, किसन लाल कडे जा, जो त्याले सांग भास्कर पाटलांनी पाठवले म्हणून. काय सांगशील? पाठवलं सांगतो ना. अबे येताळाना पाठवलं का चोट्ट्या चिलटानी पाठवलं म्हणून सांगतोस? सांग भास्कर पाटलांनी पाठवलं म्हणून. साजरा कडबा सरकी ढेप आणि गवताच्या पेंड्या आणजो. जी ऊन उतरल्यावरती जात काऊन? वरडी माणूस आहे ना तो, उन्हाले भेते काय? अबे जन्म गेला आपला या रणरणत्या उन्हात, त्यात नवतापा सुरू आहे. भल्या झावा लागते पण कान थांबते का? ते झालं जी, पण कसं राहते? अबे दिवका थोत्रीत रोजंदारी घ्यायला पटकन हात पुढे येते. काम कराल की नाही? चाल लगो लग निघ निघ. ऊन आहे म्हणते भैताड, कांदा ठेव दो जवळ. हो जी. चाल झालं बुवा. हे तर अरे कोण आहे रे तिकड? काळजी ना बाबा, मृगजळाचा खेळ आहे तर. समजा कस साजरे झालं ना? मले का नाही, आज लय मजा वाटून राहिली ना. काऊन ग? काऊन का? आज समजे उसळीत एकत्र जमले ना, तशी महाराजांची आज्ञाच झाली ना. मग काय ऐकाच लागते. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. बर दामोदर भाऊ, चंदू भाऊ, बहिणीजी, शेगावले आता पंढरपूरच रूप आणि पावित्र्य भेटून राहिलं. साक्षात गुरुमाऊली महाराजांचा वास आहे ना. हो ना, म्हणूनच आपल्याला काही जबाबदाऱ्या न सांगता घ्या लागते. बाबा तुम्ही सांगा ना धाकटे मालक, आम्ही तयारच आहोत. बर चंदू भाऊ, आता मागे जे घडून गेलं ते उगाळायचं नाही. युट्यूबा बद्दल बोलून राहिलं का भाऊ? झालं ना ते, संपलं जमते. बर दामोदर भाऊ, चंदू भाऊ, वराडातून आणि दूर दूरच्या गावातून लय भक्त येऊन राहिले. हो लय भक्त येतात ना. हो ना, तशी छोटी मोठी सोय होते भक्तांची, पण रिसर शिस्तीत सोय व्हायला पाहिजे. अन्न छत्र साजरं नियमित चालले पाहिजे आणि भक्तांच्या राहण्याची सोय व्हायला पाहिजे. तसं मी बोललो महाराजांची. मग काय म्हणाले ते सांगा ना भाऊजी. सेवा तर व्हायला पाहिजे ना. अन्न छत्राची सोय झाली पाहिजे आणि भक्तांच्या राहण्याची सोय आपण धर्मशाळेत करू. का म्हणता चंदू भाऊ? मस्त सोय होते. पप्पा जागा पण लहान नाही ती, चादर सतपर्यंत जमावा लागते. हो ती सोय पण करू ना. आणि अन्न छत्रासाठी शिदा माय बाबूजी द्यायला तयार आहेत ना. आणि तसं बी शेगावात लय भक्त आहेत महाराजांचे, धान्यात कमतरता येणारच नाही ना. पण शिस्तीत अन्न छत्र चालायले बजाबाई वहिनींनी जबाबदारी स्वीकारली ना, का मग निर्धास्त राहत आहे. तसं आपण बजाबाई वहिनीच्या हाताखालत ना तीन चार बायकाले रांधायला ठेवू आणि त्याला मेहनताना पण देऊ. का म्हणता? हो साजरायचे काय ना भाऊ. तुमचं काय म्हणणं? आता महाराजांची आज्ञा म्हणजे ब्रह्मवाक्यच राहते ना भाऊजी. यमुनेच्या बाबांनी गुरु कार्याची आज्ञा मान्य केली आणि आता मी अभि भाग्यवान कि मले बी सेवेची संधी भेटली ना. आनंदानं अन्न छत्र सांभाळते ना म्या. हित ओसरी तर स्वयंपाक करते ना. पण धाकटे मालक, सेवेचा मेहनताना म्या घेणार नाही.
आमा माई लेकींची प्रसादानच गुजरण होते लई झालं जी. मैं तयार आहे. गण गण गणात बोलते. मैं पण मदत करीन ना. मैं पण आहे ना बजाबाई वहिनी सोबत. मले खात्री होती जी महाराज, बजाबाई वहिनी लई स्वाभिमानी आहे. सेवेचा मेहनताना घेणारच नाही ना. गण गण गणात बोलते. अरे आठपा ना काम सौंदर रान साफ करायला लागते. नांगरणी करून जमीन तयार ठेवा लागन. ए सूर्य नारायणा, अरे दया येऊ द्या आम्हा वराडी शेतकऱ्यांची. अरे पार चांबडी भाजून करपून जाते का? आणि त्यात प्यायले म्हणाल तर ओंजळभर पाणी नाही. अरे भास्कर तू ही शक्ती आम्हा गरीबावर कायले चालवते. अरे त्राई माम होते ना माणूस, त्राई माम. गण गण गणात भूती. गण गण गणात भूते. बाप्पा आता तर मले लांबवर दुसरं काही दिसलं. क्षणात इथं कसा आला? ए गाड्या, कोण आहेस बे तू? ए कोण आहे बे तू? कोण आहे? वैशाख मास आहे गा. 16 कलान सूर्यनारायण तापून राहिला ना राजे हो. अंगाची लाही लाही होऊन राहिली ना. अधरोष्ठ सुकला महावाला म्हणून सन्यानी पाणी पितो ना. हे मायावल पाणी म्या डोसक्यावर ना आणलं इथे. नड्डा सुकला ना महावाला. वराडतला उन्हाळा असाच असते. चिमण्या पाखर टप्पा टप्पा पडते झाडावरून. आणि आमच्या अकोलीत एक वेळ दूध भेटल पण पाणी नाही भेटणार. दुर्भिक्ष आहे ना पाण्याचा. आसपास 4-5 कोस कुठं पण पाणी नाही. चल जायतो. असं कायली बोलती? शेतकरी मोठ्या मनाचा राहते, जगाचा अन्नदाता राहते ना. मग पाण्याले नाही कायले म्हणते? अरे असा कसा गा तू दटिंग दिसून राहिला बा. नाही भेटत तुले पाणी. हे मडक रोज पाण्याने भरून डोसक्यावरून आणतो मी. कारण आम्ही शेतकरी आहो. मले काम करा लागते उन्हा तानात. तुले आयत पाणी देऊ? कायले आईच्या पिठावर तर रेगोट्या मारते का? चल नेक नेक. असं नको करू ना. मैं तुह लीक है अस समझून पानी देन. तू तु तुह लीकाली पानी दे नसत. महालेक तुला फालतू ता शानपना सांगतला कोणी का? महालेक तो गेला. त्याच्या निर्दय पांडुरंगाने ओढून घेतला. तू काय ना मातीचे कुल्ले लावून नात जोडू पाहते? चल चल. एक थेंब पाणी नाही भेटत तुले. पोराची बराबरी करते तो. नाखाची बी सर नाही तुले माझ्या पोराच्या. चल जा जाय तो. लिकरा पाणी पाजल्यानं पुण्य थोर राहते. पाण्या वाचून प्राण्यांचं रक्षण कसं होईन राजे हो. घशाली कोरड पडली दोन घोट पाणी दे ना. धनिक पान पोया ठेवते हम रस्त्यावर तर म्हणजे ताणलेल्या जीवाली पाणी भेटन. पुण्य राहते ना धर्माचं काम राहते. बाप्पा उघडा नागडा तर पिशवानी फिरून राहिला तू. आणि मले पुण्य धर्माच्या गोष्टी सांगून राहिला का? अरे अंगा पिंडाने तर धडधाकट दिसून राहिला ना तू.
अरे व्याधी नाही, व्यंग नाही, काळे पाण्याची भीक मागते. अरे तुया सारख्या दांडग्याले पाणी पाजून कायच पुण्य भेटल? समाज हितासाठी झटणाऱ्याले, अनाथ पंगू दुबळ्याले पाणी पाजलं तर पुण्य भेटते. त्वचा हट्टा कट्टा लाज नाही वाटत तुले पाणी मागताना? तुले मदत केली तर धर्म बुडन महा. जा जा, मी तुले देत नाही पाणी. गण गण गणात भूते, भल्ला ज्ञान सांगून राहिला बा. भूत देय पोटी कोणी सापाले पोसत का? चोर लबाडाले घरात कोणी थारा देते का? अरे मग खोळ्या फुकट खाऊन तू शरीर पुष्ट केलं आणि आता भिंक मागते? चल जा, तोंड काळ कर. अरे राणा चांडाळा. गण गण गणात भूते. या मोठे मालक भवानी काकाजी कडून धान्य आलं. अव धान्यच कायले, बंकट भाऊजींनी तर पितळेचे गंज पाठवले ना. थोरले मालक, धाकटे मालक सदा हाताने मदत करतेत ना. हो, आता महाराजांची आज्ञा आहे ना. हा मग अन्न छत्रासारख्या पुण्याच्या आणि धर्माच्या काम आले अगरवाल माग कसं राहतील? पुढेच राहतील ना. हा वहिनी, आता अन्न छत्राचं काम आहे तर आम्ही पाहिलं करून. तुम्ही यांना राजांना जबाबदारी घेतली ना. आता ह्या ओसरीत छान सोय झाली ना. जसं समजलं की नाही बेटात, तर किती बायका पुढे आल्या म्हणे आम्हाला बी सेवेची संधी द्या. आता पाहिजा वहिनी, धान्याचं पण असंच होते. महाराजावरती एवढी श्रद्धा आहे ना एकेकाची, का धान्याची कोठराच्या कोठरा जमा होईल. आता आम्ही रीतसर लागतो कामाले. आधी नैवेद्य तयार झाला पाहिजे ना. हो, आधी महाराजांसाठी जेवण, मग निहारी प्रसाद जेवण समद करतो ना. पण महाराज दिसलेच नाही ना आज. राधा मावशी, महाराज तुमच्यात आहेत, आमच्यात आहेत. आणि जे आपण करतो, जे बोलतो, ते समद महाराजाला कळत ना. आणि माय, मी आपण काम करणार. बाप्पा तू कशाले? तू लहान आहेस ना लेकरा, जा खेळ जा तू. महाराजांसाठी रोज मी छोटी भाकरी बनवणार, कोणी नाही बोलाच नको. तुले नाही कोण बोलते बा, कर कर. दामोदर भाऊ, आज आठवडी बाजार आहे. हो, तर आपल्याला तूप दही काय लागते, बारीक सारीक गोष्टी आपल्याला आणा लागते आजच. हा हो, हा वहिनी तुम्हाला म्हणजे काय लागतं ना आम्हाला सांगून ठेव, घेऊन येतो आम्ही. हा आता आम्ही लागतो कामाले. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. अरे कुठून आला हा उघडा नागडा? अरे पिसा हाय का खोळा हाय तो? अरे त्या हिरीले पाण्याचा थेंब नाही. 12 वर्ष झालं या हिरीत पाणी नाहीये. गण गण गणात भूते. काय म्हणते का गणगण? एक टिपूस पाणी नाही हिरीले. अरे गुर ढोर मरून राहिले, कायले बघते हिरीकडे? अरे जा ना बुवा. कसा आहे ना लेकरा, तुझ्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्याचे हाल पावत नाही ना मले? तुझ्यासारखे बुद्धिमान जलासाठी हैराण होऊन राहिले हे पाहून मी शांत कसं बसू लेकरा? तुझ्यासाठी परमपित्या जगदीश्वराले आणि संपूर्ण जीवसृष्टीले पाणी जीवन देणाऱ्या पंच नद्यांना मी प्रार्थना करतो ना.
त्याने दया आली तर आली. कुणाला दया येत नाही, पाहतच नाही ना शेतकऱ्याकडे देव. आजवर तर नाही पाहिलं देवानी नद्यांनी, आणि आता तू म्हणते म्हणून पाहतील काय? देवाले प्रार्थना ऐकू येते काय? खोळाय का तू? चल जा आपल्या रस्त्यानं जा. गण गण गणात भूते, प्रयत्न तर करतो ना. गण गण गणात भूते. शंभो हर हर महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे नारायणा वामना वासुदेवा, प्रद्युम्ना वामना विठ्ठल नरहरी. ही अकोली पाण्याच्या दुर्भिक्षेनं त्रासली आहे परमपित्या. मानवी प्रयत्न समदे सरले म्हणून सण्यांनी तुम्हाले प्रार्थना करून राहिलो देवाधिदेवा. ह्या कोरड्या पडलेल्या विहिरीले पाणी द्या. प्रल्हादाच्या बोलण्याले सत्यता देण्यासाठी देवा स्तंभातून प्रकट झाला. तुम्ही करांगुळीनं गोवर्धन पर्वत उचलला. चोखोबासाठी ढोर ओढली जी, नामदेवाले मारवाडात तहान लागली. ते तुम्ही कौतुक केलं देवा. निर्जलता प्रांती तुम्ही क्षणात जल भरविले. वासुदेवा गोपाळा, दयेचा सागर आहे तुमच्या हृदयात. तहानलेल्या त्राहिमाम झालेल्या लेकरांवर तर कृपा करा. या विहिरीले पाणी द्या जी. गण गण गणात बोते. हे शंभो महादेवा, तुमच्या जटेतून वाहणारे आई माऊली गंगेले शतकोटी प्रणाम. आई गंगे धाव. हर हर गंगे नमामि गंगे. सिंधू गोदावरी नर्मदा यमुना धाव माते. लेकरांनो तर कृपा करा आई, तहानलेल्या तडफडणाऱ्या जीवाले जीवन द्या, पाणी द्या. शरण आलो आई, कृपा करा. गण गण गणात गण गण गणात भूते. पाणी लागलं. शरण जाता पाणी दिलं तुले परमात्म्यानं, पंचनद्यानं पाणी दिलं तुले. गण गण गणात भूते. क्षमा करा लेकराले, क्षमा करा. शरण आलो मी, शरण आलो. गण गण गणात भूते. तिचे मोक्ष मुक्तीचे संत गजानन. मी ओळखलं नाही देवाले. क्षमा करा जी लेकराले, क्षमा करा.
गण गण गणात भूते। अशा शान बाळ हट्ट करत का कधी? हा करत का हट्ट? बर बर हट्ट नको करू बर, जाऊया ना आपण आता। हाश आणि कशी खुदकन हसल, कशी खुदकन हसल हे रुक्मिणी आपला नातू पाय ना खुद खुद हसतच राहते। मले म्हणते का मोठ्या आजीले भेटायचं आहे, ही खालता ही सासूबाई औ चार घास खायला किती पळवाल मले, पटापटा खाऊन घ्या ना। बाप्पा माही लाडाची लेखती कुणाची लक्ष्मी। आता माहे लाड नंतर करा, आधी खाऊन घ्या बरं। सासूबाई अहो असं तुमच्या माग इथलं पळणं जमत नाही ना मले, पोटात दुखते ना माया। बाप्पा तुझ्या पोटात दुखते का लेकरा? नाही त्रास देणार मी तुले, तू ये बस लेकरा, बस बस ना बस। हे तर का नाही माया सावतीच्या मायेची प्रेमाची सावली आहे म्हणून म्हणलं इथं बस। बर आता बटापटा खाऊन घ्या लागते। हा हा क्या माय वो हे लेकरा तू या माय लेकर नाही हडचावले म्या गम्मत। आता माही गम्मत केली ना मग चार घास ज्यादाच खा लागते। आता का झालं हसायले तो मुआ पा ना त्र्यंबकराव नागपुड्या फुगव फुगव सन्यानी रागानी पाहून राहिले ना। हो ते म्हणते का माया बायकोले भरवते आणि तिच्या सवतीले उपाशी कायले ठेवते असं म्हणते। हे रुक्मिणी ये ना खालता जीवायला, ये तिले पण भूक लागते ना। हो ना हे माय ये ना खालता का घेऊ कट्टी। गण गण गणात भूते। हे नरदेहधारी नारायणा हे दयेच्या सागरा करुणा करा, शरण आलो मी तुम्हाले। आई गुरु माऊली तुमच्या बाह्य रूपानं ठगवलं जी मले, क्षमा करा गुरु माऊली क्षमा करा। भास्कर उठ लेकरा, तुझ्या मनासारखं झालं का नाही? हो जी पण लई वाईट बोललो म्या तुम्हाला, पण देवा गवळणी टाकून बोलले तरी श्रीकृष्ण रागवलं नाही। तुझ मायवाले अपराध पोटात घ्या, 12 वर्ष कोरड्या ठणठणीत हिरीले पाणी लागलं, तुमचा अधिकार समजला गुरुराया। आता मी तुमचे चरण सोडणार नाहीची, खोटी आहे माया प्रपंच। आता या लेकराले तूर लोटू नका, आता हा प्रपंच संसार मला काही नको। असा कायले विचार करती लेकरा, पाण्यानं काठोकाठ भरलेले आहे का नाही हीर? आता तुले लांबून पाणी आणायची गरज नाही, आता पाणी आलं छान बगीचा लाव लेकरा। प्रपंच संसार सोडाच्या गोष्टी कायले करते लेकरा? गण गण गणात भूते। आता तर मले संसाराच्या मृग जळा माग धावायचंच नाही ना जी, मायन शिप थोर मले सद्गुरु चरण भेटले, आता आता काहीची आसक्तीच नाही ना राहिलीची। यही रिवानी होतो ना जी म्या, पण माझ्या अज्ञानाला साक्षात करायचं सुरुंग लावलं ना जी तुम्ही, आणि भक्तिभावाचं उदक लागलं ना जी। आता अशाश्वताची शेती कायले करू? आता मळा लावीन तो भक्तिपंथाचा,
वृत्तीच्या मेदिनी फळ झाड लावायची भास्कर नाहीजी मले दूर लोटू नका मले घर संसार शेती काही पण नको मले मले शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे चरणाची राहू द्यायची गण गण गणात भूते गण गण गणात भूते शुभम भवतु गण गण गणात भूते गण गण गणात भूते आपल्या सुनेनं झुणका भाकर आणली आहे ना ही न खात का तशीच खात बसशील लेकरा लई येळला होती जेवायली ही बर होतो पण पटापटा खायस आता लाजलं काय झालं हा ती पाय ना नवरा खाऊ घालते म्हणल्यावर कशी पटकन येऊन बसली काय बाप्पा भयतड झाली का तू नातू आहे ना माया हातात आता काय झालं रुक्मिणी म्हणते का आधी नवऱ्याच नाव घे मग खाईन बरं बाई घेते नाव रानावनात कमरेपर्यंत वाढले गवत त्र्यंबक रावणच नाव घेते रुक्मिणीची सवत बस आता खा हाव तिले पण भूक लागली ना आधी तिले घास भरवा मग मले भरवा हा ए रुक्मिणी गे साजरी है ना झुणका भाकर आपल्या सुनेचे हात आले का नाही लई चव है गे खाय आता समद खायस महाराज अगाध लीला हाय जी गण गण गणात बोते गे तोंड ठार माया गण गण गणात भूते माणसाली नात्यांचा गोतावळा तर हवा असते पण नात्यातला गोडवा जपायली जमत नाही ना कारण कधी वृत्ती आडवी येते तर कधी अहंकार तर कधी स्वार्थ बरच काही ओरबाडून घेण्याच्या हव्यासात जे आहे ते बी हातच निघून जाते आणि माणूस पश्चातापाच्या आगीत ओर पळून जाते ना राजो सत्य भामे तुही माणसं आत्ता आहेत तशीच आधी बी होती पण तुले ना ती जपता आली नाही ना लेकरा आता तुही अशी केविलवाणी धडपड शिक्षा आहे तुझ्या पापकर्मांची भोग रायते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते महाराज शंभर डाव सांगत कमले छोटी मालकीन म्हणायचं नाही बहिणीले मालकीन बोलण्याचा रिवाज राहते का बहिणाबाई मॅम आणि आता दुसरी गोष्ट झगड्याचीच आहे ती गोष्ट भाऊ तुम्ही काय तर बोला ना तुम्ही पप्पा बायको जेव्हा चिडलेली राहते तेव्हा जगातला कुठला भी समजूदार नवरा मंदी बोलते का बोलाच नको जानकीने जरा भी तरात झाला हे जमले समजलं तर मग आपला बहीण भावाचा झगडाच होते सांगून ठेवते म्या बंकट भाऊ सांगा ना काहीतरी खरं बोलून राहिली ना ती जानकी माय बहिणी गर्भवती आहे तिले कुठला भी तरास व्हायला नको राम आम्हाला तेच म्हणायचं आहे समजलं का दोन जीवाची आहे ना आमची लेख जानकी पण काकाजी समधी काळजी घेतो ना म्या तिले माहेरी पाठवून दे म्हणजे आमच्या वाड्यावर पाठवून
आणि जानकीचं बाळंतपण या वाड्यावरच होईल. समजला? आमच्यासाठी जशी कावेरी तशी जानकी. कोणाला काही काळजी करायचं कारणच नाही ना. काकाजी समजे काम म्या करतो आणि नाना भी धावधाव येते ना. या वयात नाना कुठे धावा ना. मग का आता डोहाळे कडक राहते ना. हो ना, कधी खाले चटपटीत लागते तर कधी कधी आराम करा वाटते, दुखते खुपते. तुले काय झालं हसाले? पप्पा भेदरला ना राम, घाम फुटला त्याले, असा घेराव घाला लागते का? तरी सांगून राहिलो ना म्या, समज करतो ना म्या. पण काकू आता काय करून राहिला बे? अबे पुरं लक्ष द्या लागते. हे मात्र खरं आहे हा राम, पुरं लक्ष द्या लागते. सांगी वांगी बात अलग आहे, पण सत्य भामा वहिनीची अवस्था पाहिली ना म्या डोळ्यानं. हो ना, कोणाला पण दयाच येईन सत्य भामा काकूची. हो ना, तर काकू तर काही करू शकत नाही ना. आणि घरात दोन पुरुष, कसा आराम भेटन जानकीले? आणि तू तर दिवसभर कामावरच राहते का नाही? पण काम तर करावंच लागेल ना. तू घरातूनच काम कर. हो ते पण चालते. जो वर जानकीचं बाळंतपण होत नाही तो वर तू कामावर यायचं नाही. तुले पगारी सुट्टी. हा म्हणजे तुम्हाला जानकी सोबत राहता येते, झगडा होतच नाही मग. पण काम काम. पप्पा तू आठवड्यातून एक दिवस एक दोन तास येजो. हिशेब राहते, वसुली राहते, समजा कोण पाहिजे. बर, दोन दिवस दोन दोन तास येतो. झालं, आता हा आमचा हुकूम आहे, मोडाचा नाही. समजलं का भाऊजी? भाऊजी तसं नाही जमत, तिंडाव म्हणा लागते. मन हौजी हौजी हौजी. बरं सेठानी बोला शेठजी. आम्ही काय म्हणतो ते दूध तूप लोणी धान्य समद येळेवर पोचते साठेवाड्यावरत. आणि कावेरीले जानकीची आवड निवड माहितीये ना, चांगले चांगले पदार्थ करून पाठवते मी. पण आताच दिले ना. अभि आणखी देऊ तुला काम म्हणायचं नाही म्हणते का तू? आजी आई हिंमत आहे का? अबे एकाच कुटुंबातले हो ना आपण लेकरा. भामा वहिनीची अवस्था माहित आहे ना आम्हाला. पण तू ध्यानात ठेव, जानकीले तरास द्यायचं नाही आणि बाळंतपण होत नाही तू तर वाड्यावर यायचं नाही. समजला? गण गणात भूती लाला, नारळासारखा आहेस गा, वरवर कठोर पण मनात दयेचा सागर आहे. जानकीली रामच्या आधाराची गरज आहे. मोठ्या मनानं रामले जानकीवर तर लक्ष ठेवायला सांगितलं ना तू. चांगलं काम केलं लेकरा. ऋणानुबंध राहतेत, जन्मोजन्मीच्या गाठी राहतेत. रामची सुटका करायले श्री गुरुदेव दत्तात्रयानं बंकटले पाठवलं होत. जानकीले तुमच्या आधाराची गरज आहे. समद शुभ होते ना. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. नाही कसं पाणी पाणी कायले मध्ये मध्ये येते असलं बसलं एका जागेवर पाणी पण थांडवलं अल गो. बर वाटेल आता कायले मध्ये मध्ये येते आता.
सुन भाई, तू चल, हाँ चल, आराम करिए, ये बड़ा, ये आराम, ये 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 आधा आराम, हाँ, जो पुंद्रा, बड़ा होटल खुले, हाँ, मामा जी, इतना बसते ना, लही मर मरों रहे लजी आज, बर ठीक है, इतना बस, मैं पानी क्यों नहीं तो, नहीं, कहाँ जाला? अरे उल्टा सुन रहे ले नहीं ले, एक ही किच कड़क डॉय रात इत पानी हम तो में ओ पानी नको जी ले मरते नास पोटत कहीं रातस नहीं ना उल्टो नस पड़ते अकबर ताकत कशी रानार गुला सा खड़ा फिर तोड़ दत आवरा सुपर यान तो में सुन भाई ये बस इत ये बाला ये बस 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 का कराव का समजतच नाही ना महाराज पहिमान सची नाही तर नाही पण नवराची तर साथ हवी ना अशा दिवसात ना ना आवळा सुपारी दे आवळा सुपारी बर वाटेल माय तरस नाही रडू नाना कायले काळजी करता अरे पण अशा दिवसात तर तिच्या नाना आता मी हाव ना घरी भवानी काकाजी म्हणे का आठवड्यातून एक दोन दिवसच कामावरते याच आणि बंकट भाऊन कावेरी वहिनी म्हणे का जानकीकडे पूर्ण लक्ष द्याच म्हणे तंबी दिली ना मला हो का भवानी काकाजी म्हणे का जानकीले तर वाड्यावरतच राहू दे बाळणपण इथंच होईल म्हणे तिचं घण 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 हात बोत देव माणसाय त्या गर्वात हो ना आणि महाराजांची कृपा तर आहेच जानकीसाठी अग्रवालाच्या वाड्यातून समजा काही पाठवतो म्हणे बाप्पा नेहमीच काही ना काही पाठवत राहतेत ना ती काकाजी म्हणे जशी कावेरी तशी जानकी आहे म्हणे मला म्हणे का जानकीच्या सोबतच राहायचं वाड्याकडे दिसायचं नाही आणि दमच दिला ना मला गड गड गडात पोते गण गण गणात बोते 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 शुभम भवतु पंकज जी महाराज लालान साजर काम केलं ना रामली जानकी जवळ असायला हवं ना जी महाराज बाबूजीने सप्पा सांगितलं ना राम भाऊले आमच्या लेकीची काळजी घे आणि आठवड्यातून एक दोन दिवसच या लागते थोडा वेळ गण गण गणात भूते आणि महाराज अन्नछत्राची समधी अवस्था झाली जी महाराज पितांबर भाऊच्या ओसरीत होते ना स्वयंपाक हो बजाबाई आणि राधा वहिनी सांभाळतो म्हणल्या ना हो आणि सामान धान्य समजा चंदू भाऊ आणि दामोदर भाऊन पोचवलं जी हो जी गण गण गणात भूते पंकज जी महाराज ही भास्कर पाटील आणि भास्कर जी हे पंकज शेठ अगरवाल हा दामोदर हा चंदू मुकुंद गण गण गणात भूते गण गण गणात भूते महाराज गुरुमाऊली शेठ कायले म्हणता लेकरू आहे ना मी तुमचा गुणी लेकरू आहेस अकोलीचा हावजी म्या पण आता मी गुरुमाऊलीच्या सेवेतच राहणार तुम्ही समजे भाग्यवान आजी महाराजांच्या सेवेत राहता आता मी तुमच्या संगती राहणार मला सांभाळून घ्या भाऊ गुरुचरणाची सेवा इथलाच माया स्वार्थ भास्कर काकाजी माणसाच्या इच्छेवर तर नसते ना गुरुमाऊलीच्या मनात आलं ना तेच होते आमचं भाग्य थोरायची महाराजांनी आम्हाला जवळ केलं अजय लागते मालक हरायजी तुम महाराज जेव्हापासून तुम्हाला भेटलो तेव्हापासून मनात एकच प्रश्न घुमून राहिला
तुम्ही वस्त्र कायले नाही नेसत? गण गण गणात भूते पंकट जी महाराज, भास्करची धर्मशाळेची अवस्था करदा जी. गण गण गणात भूते आता मलेच महाराजांच्या वस्त्राची व्यवस्था करायला लागते. हा काकाजी मात्र कोण आहे? आजवर तो महाराजांना हा प्रश्न विचारायची कोणी हिंमत नाही दाखवली. दोन दिवसात महाराजांच्या इथल्या जवळ गेला का असा प्रश्न विचारते? वस्त्र काऊन नाही नेसत? महाराज रागवले तर नसतील ना? पण विचारायचंच काहिले. भास्कर काकाजी पाण्याचं मडकं ठेवतोय ना. काकाजी काठ तयार आहे. काठ्यात चांगल्या कसून ठेवल्या काकाजी. हा हा घ्या जी कंदील. समजा व्यवस्था झाल्या ना बर. चंदूभो काकाजीले काही लागलं सवरलं तर वाड्यावर तर सांगावा धाडतो. मी लगोलग सामान पाठवतो. चालत हे हाय ते चांगलं आहे ना. मी काय मागतलं का तुम्हाला? तसं नाही जी, महाराजांची आज्ञा आहे ना. आणि तसं बी आम्ही शेगावात आलेले अतिथीले काही त्रास व्हायलाच नको असंच बघतो ना. अतिथी आव का म्या? जितकं उरलंय तितकं समद आयुष्य महाराजांच्या सेवेतच घालवणार आहे म्या. महाराजांच्या चरणावर मस्तक असतानाच प्राण सुटले पाहिजेत अशी इच्छा आहे मायावाली. निर्मल मनानं आणि श्रद्धेनं सेवा करल त्याच्या इच्छा गुरुमाऊली पुऱ्या करतेतच ना. महाराज म्हणजे सत्पुरुष. महाराज आले माया मनातलं समजत नसल का? एकनिष्ठ भक्त आहो म्या महाराजांचा. रात्रंदिवस सेवेतच राहीन म्या. मले तर महाराजांच्या मनातच जागा मिळवायचे. आता ती योग्यता वंकट भाऊची आहे ना. मास्टर काकाजी हे गावात सगळ्यात पहिले महाराजले वंकट भाऊन पाहिलं होत. आम्ही सांगतेच होतो. बोले तर का समजलंच नाही बाबा. पण वंकट भाऊ म्हणे महाशंभू महादेव आला ना शेगावात. भास्कर काकाजी वंकट भाऊ आणि निर्मळ मनाचा माणूस शोधून बी सापडणार नाही. पप्पा काहिले महा गुणगान करता? माई शेंडी उडायचं ठरवलं का आज? खाऊ दामोदर भाऊ सेवक आहो जी. म्या महाराजांचा महाराजांची कृपा आहे मायावरत इतकं लगीत झालं. पर काकाजी तुम्हाला महाराज कुठे भेटले? आता काय सांगावं महाभाग्य. तापलेल्या उन्हात मी शेती करत होतो. महाराज आले भले म्हणले पाणी दे. लय वाईट साईट बोललो. महाराज आले पाणी दिलं नाही. माया शेतात एक हिर आहे. 12 वर्ष झाली त्या हिरीत पाण्याचा थेंब नाही. पण महाराज तिथं गेले आणि महाराजांच्या कृपेने त्या हिरीले जरे फुटले गा. एका क्षणात पाणी तुडुंब भरलं बा हिरीत. मी ठरवलं या सत्पुरुषाचे पाय सोडायचेच नाही. लय भाग्यवान आजी तुम्ही. गणगण गणात बहुते. गणगण गणात बहुते. कपडे घ्या जी. या तुम्ही. महाराजांसाठी वस्त्र आणले. पण महाराज तर वस्त्र परिधान करतच नाही जी. माता करतील ना. भास्कर काकाजी
महावाड्यावरत पाद्यपूजा केली म्या महाराजांची, तेव्हा लय किमती वस्त्र परिधान करायला लावलं महाराजायले, त्यांनी ते फेकून दिलं. ये फेकणार नाही, नाही फेकणार महाराजाला आवडणार नाही ना. पण तुम्ही काय ले सांगता भंकट भाऊ, मायावाला म्या पाहतो ना चिडतील महाराज, मायावरती चिडतील ना, तुम्हाला काहून जळजळ होऊन राहिली बा. बाप्पा असं काय ले बोलता जी, द्यायला जे आवडतं ते द्यावं ना, आणि आजवर तर आम्ही कोणी त्याला विचारलं पण नाही वस्त्र परिधान काउन करत नाही. मग चुकी तुमची आहे ना, पहिली रोष ओढवून घेता गुरु माऊली. पंकट भाऊ तुमचे विचार तुम्ही तुमच्या पाशी ठेवा ना, मले कायले सांगते आता नाही जमलं तर महाराज नाही म्हणतील ना, माया सेवेत तुम्ही काय विज्ञानता. पंकट भास्कर प्रेम भावना ही निरागस असायला हवी राजो, निस्वार्थ निरागस, आनंद देणार आनंद घेणार आणि आनंदानं दरवळणार नातं असावं. लेकरांनो आपलेपणातून आपुलकी निर्माण होते, आपुलकीतून अधिकार आणि त्यातून अहंकार, मग निस्वार्थ प्रेम जाऊन गुरगुर सुरू होते. लेकरांनो आम्हाला निर्मळ मन आणि निष्काम सेवा समजते ना, काहीले आपापसात चढाओढ करता, आम्हाला समजी लेकर सारखेच आहेत ना, समजी आमची आणि आम्ही सर्वांचे आहोत, आबाळ्याले तुकड्यात कायले वाटता, आम्ही आहो ना. गण गण गणात बोते, गण गण गणात बूते, गण गण गणात बूते.